ममता के प्रस्तावित पक्ष और अधिकारियों ने नगर सेवकों से सांठगांठ करके 260 आरक्षित भूखंडों पर अवैध निर्माण करके करोड़ों का भ्रष्टाचार किया है, ऐसा आरोप डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष के अध्यक्ष नरसिंह दत्तू गाय समुद्र ने लगाया है। कल्याण डोंबिवली मनपा के चुनाव की घोषणा होते ही पार्टियों में राजनीतिक उथल पुथल शुरू हो गई है। चुनाव से पहले पार्टी बदलने का सिलसिला भी शुरू हो चुका है। ठीक इसी तरह कांग्रेस पार्टी से नाराज होकर डोंबिवली व ठाकुरली के कुछ कार्यकर्ताओं ने डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष में प्रवेश किया है। कांग्रेस के जिला उपाध्यक्ष और ठाकुरली मसोबा चौक 90 फीट रोड निवासी शमशेर गुलाम खान ने उनके समर्थकों के साथ कांग्रेस पक्ष से नाराज होकर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष में प्रवेश किया है। नाम प्रेमाचा जय भीम, मैं शमशेर खान। आज खूब आनंद वाटतो है कि आमचे प्रदेश अध्यक्ष आपले राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नरसिंह गाय समुद्र साहेब त्यांनी माझा नियुक्त केला आहे आणि मला खूप अभिमान वाटतो आणि मी प्रयत्न करेल का साहेबांचा खांद्याला खांदा लावून आमचे हरीशभाईचे खांद्याला खांदा लावून पक्षासाठी किती चांगलं करता येईल ते आम्ही करू आणि आम्ही सगळं मिळून आमचे पण टीम आहे साहेबांची टीम आहे ते सगळं मिळून आता लोकांसाठी गरिबांसाठी आम्ही करणार आहे हेच मी व्यक्त करतो। धन्यवाद। उनके साथ महेश पंडित, मंजू देवी गौड़, रोशन खान, शबनम खान, नरगिस खान, तरन्नुम खान आदि ने भी परिवर्तन पार्टी का दामन थाम लिया है। परिवर्तन पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह गाय समुद्र ने शमशेर खान को ठाणे जिला अध्यक्ष पद पर नियुक्त किया है। उनकी नियुक्ति पर ठाणे जिला युवक अध्यक्ष हरीश इंगले ने उन्हें पार्टी प्रवेश पर शुभकामनाएं दी है। इस अवसर पर पार्टी के युवा नेता नाना गाय समुद्र ने भी शमशेर खान को मुबारकबाद दी है। पक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षात प्रवेश घेतलेला आहे। आम्हाला खूप आनंद झाला की ते पक्षवाढीसाठी आणि आमच्या पक्षाला जोमाने काम करतील व बहुतेक कार्यकर्ते आमच्या पक्षात जोडतील आणि आमच्या पक्षाला चालना देतील, गोरगरिबांना न्याय देतील व चळवळीचा एक हिस्सा बनून आमच्या पक्षवाढीला व समाजाच्या उन्नतीला हातभार लावतील हीच इच्छा आणि त्यांना शुभेच्छा आमची की त्यांनी असंच काम करावं आणि आमच्या पक्षात जोमाने वाढावा, भविष्यात त्यांनी आमचे प्रदेशाध्यक्षाच्या लेवलला जावं। आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे राष्ट्रीय संघटक प्रमुख आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षामध्ये माननीय शमशेर खान यांचे यांची आज पदनियुक्ती झालेली आहे। त्यांना ठाणे जिल्ह्यावर ठाणे जिल्हा अध्यक्ष पद दिल्याबद्दल मी त्यांचा अभिनंदन करतो। थँक्यू। इस दौरान पार्टी के सर्वेसर्वा नरसिंह गाय समुद्र ने मनपा की पोल खोलते हुए कहा कि मनपा के सत्ताधारियों ने अधिकारियों की मिलीभगत से मनपा का विकास नहीं बल्कि भकास किया। आने वाले चुनाव में वे इसका बखूबी पोस्टमार्टम करेंगे। पार्टी की जनता में बढ़ती हुई लोकप्रियता के बारे में गाय समुद्र ने बताया कि वे हमेशा लोगों की जन समस्याओं को न्याय देने का प्रयास करते हैं। यही कारण है कि लोग डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष की ओर आकर्षित हो रहे हैं। गाय समुद्र का कहना है कि उनकी पार्टी का नाम बाबा साहब के नाम से जुड़ा हुआ है, ये भी एक कारण है कि लोग हमारी पार्टी के प्रति आकर्षित हो रहे हैं। शमशेर खान को पार्टी से पूरा समर्थन देने की बात गाय समुद्र ने की है। उन्होंने आगे कहा कि उनकी पार्टी का सिंबॉल चक्र है। डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षामध्ये जवळजवळ 2014 पासून आतापर्यंत आम्ही गोर गरीब दुबळ्या जनतेला न्याय देण्याचं काम करतो। कुणावर अन्याय अत्याचार झाला तर त्यांच्यावर अन्याय अत्याचार करणाऱ्यावर कठोर कारवाई करून आमच्या सामान्य जनतेला न्याय देण्याचं काम करतो। त्यामुळे असेही गोरगरीब आमच्या पक्षामध्ये जुडतात आणि खरोखर त्यांच्यावर अन्याय झालेला असतो आणि म्हणूनसाठी आम्ही ज्यांच्यासाठी काम करतो त्यांचं आम्ही काम करतो। त्याच्यानंतर आमच्या पक्षात आत्तापर्यंतचं जी कार्य आहे माझं ती पक्षाचं काम बघून लोक जुडलेले आहेत, पक्षामध्ये कार्य बघून जुडलेले आहेत, पक्षाचं नाव बघून जुडलेले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष म्हणलं की सर्वात वेगळी छावी आहे आणि आमचा जो सिम्बॉल आहे तो ही जी सिंबॉल आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन म्हणजे काय, त्यामुळे आमच्या पक्षामध्ये इतर समाजाचे लोक सर्व जाती धर्माचे लोक बोजन समाजाचे लोक सर्व जुळतात। अशा प्रकारे जर हे जर 200-250 आज भूखंड असते तर आमचे चांगले चांगले स्मारक झाले असते, बाबा भगवान बुद्धाचे स्मारक झाले असते, बाबासाहेबांचे स्मारक झाले, महात्मा ज्योतिबा फुलेंचे झाले असते, छत्रपती शिवाजी महाराजांचे झाले असते, शाहू महाराजांचे झाले असते। परंतु काही पॉलिटिकल लीडरनी महापालिकेमध्ये काही नगरसेवकांनी सर्वे भूखंड राखीव भूखंड आहे ती त्याच्यावर अनधिकृत बांधकाम करून बिल्डिंगी बनवल्या, चाळ्या बनवल्या,
बनवल्या आणि थोड्या थोड्या आमिषीमध्ये पैसे घेऊन ती भूखंड विकले गेले महापालिकेचे अधिकारी आणि ही सर्वांनी मिळून संपतो. आज ही आमचे शमशेर खान यांना आज ठाणे जिल्हा अध्यक्ष पद दिलं, त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. पक्षाचं तुम्ही चांगल्या प्रकारे काम करा. आज ठाणे जिल्ह्यावर आहे, तुम्हाला महाराष्ट्रापर्यंत जाण्याचं पूर्ण संधी मिळेल. इतर पक्षामध्ये तुम्ही ज्या पदावर असता त्याच्यावरून खाली जातात पण वर जाता येत नाही, पण ह्या पक्षामध्ये तुम्हाला पुढं जाण्याचा पूर्णपणे प्रयत्न आम्ही करू, तुम्हाला पुढे नेण्याचा प्रयत्न करू. तुमच्यावर जे भी अन्याय झाला तो आमच्यावर झाला आणि कुठेही काय झालं तर तुमच्या पाठीशी आम्ही सर्व उभे राहू ताकदीनुसार. आणि तुम्हाला कुठेही असं कमी महसूस होणार नाही की माझ्यावर अन्याय अत्याचार होतो आणि आमच्याकडे पक्ष लक्ष देत नाही. पक्ष पूर्णपणे लक्ष देईल आणि आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय भीम, जय भीम.